सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील अनेक पुरस्कर्ते विजेते म्हणून धामनेर गावाची ओळख आहे. याच गावाने दोन हात पुढे करत धामनेर गाववासियांनी कोरोनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लोकवर्गणीतून 2 दिवसात 2,16,445 रुपये जमा करून या रकमेचा डिमांड ड्राफ्ट महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. नमस्कार, मी शहाजी क्षीरसागर. आम्ही आता सध्या कोरोनाच्या महामारीमुळं सबंध देशामध्ये जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे वादळ निर्माण झालेलं आहे आणि ही महामारी कधी संपेल हेही सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या महामारीतून बाहेर पडल्यानंतर सबंध देशाला असेल राज्याला असेल आर्थिक संकटाला मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागणार. आज जर आपण महाराष्ट्र सरकारची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र सरकारलासुद्धा अत्यंत अडचणीतून त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या अडचणीतून बाहेर जावं लागतंय. आणि अशा वेळेला सरकारनं त्या ठिकाणी किंवा केंद्र सरकारनं पंतप्रधानाने या PM निधी असेल किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल या निधींना लोकांनी भरभरून त्या ठिकाणी जर मदत केली तर शासन या माध्यमातून आरोग्यसेवा असतील किंवा अन्य प्रकारच्या गोष्टी असतील की ज्या कोरोनाच्या महामारीला सामोरं जात असताना करणं गरजेचं आहे त्यासाठी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करण्यासाठी एक मोठा निधी त्या ठिकाणी शासनाकडे उपलब्ध होऊ शकतो. आणि या उदात्त हेतूनं आमच्या मनामध्ये एक कल्पना आहे की संपूर्ण भारतामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल सगळ्या प्रकारची विकासाची कामं हे सरकार करतं. आज गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला प्रत्येक माणसाला असं वाटतं की जे काय असेल ते सरकारनं करावं, पाणी सरकारनं द्यावं, रस्ते सरकारने करावेत, दळणवळणाची सुविधा सरकारने करावी, वैयक्तिक लाभाच्या योजना सरकारने द्याव्या, सगळं काही सरकारनं करावं, म्हणजे सरकार हेच आपलं सगळं काय आहे त्यांनीच सगळं काय करायचं ही एक भूमिका तयार झालेली आहे. आणि मान्य आहे काय हरकत नाही, सरकार करतंच ते निश्चितपणे करतं, परंतु अशा प्रसंगाला की आज खऱ्या अर्थानं सरकारला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागत असताना आपण एक नागरिक म्हणून या निमित्तानं काही करू शकतो का, ही एक कल्पना डोक्यामध्ये आली. आणि म्हणून मी माझ्या आदर्श धामनेरला, कारण धामनेरनं आत्तापर्यंत प्रचंड मोठे आदर्श निर्माण केले आहेत, या सबंध देशापुढे आदर्श निर्माण केला आहे, स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्राला निश्चित माहिती आहे, लाखो लोकांनी गावातील त्या ठिकाणी भेटी दिल्या, धामनेरचा स्वच्छतेचा आदर्श घेऊन गेले, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून कामही त्या ठिकाणी केलं आहे. मग असं असताना एक नवा पायंडा, एक नवी गोष्ट, नवं रुटीन त्या ठिकाणी किंवा वेगळं काहीतरी आपण काही करू शकतो का या निमित्तानं, ही कल्पना मी धामनेर ग्रामवासियांसमोर मांडली आणि स्पीकरच्या माध्यमातून मी आवाहन केलं की आपल्याला यथाशक्ती स्वेच्छेनं, यथाशक्ती आणि स्वेच्छेनं, मग 50 रुपये असतील, 100 रुपये असतील, 200 असतील, 500 असतील, कुणाला 1,000 द्यायचे असतील, कुणाला 5,000 द्यायचे, 10,000 द्यायचे असतील, ज्यांना जे द्यायचे ते एक 2 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लोकवर्गणी त्या ठिकाणी जमा करू. बऱ्याच वेळेला पाणीपुरवठा योजना इतर कुठल्या योजनांसाठी लोकवर्गणी काढावी लागते आणि ती काढून मिळवता मिळवता नाकीनं येतं. अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या धामनेरला आवाहन केल्यानंतर मला अतिशय अत्यंत आनंद झाला की अवघ्या 2 दिवसामध्ये धामनेरमधून 2,16,445 रुपये जमा झाले. एवढी मोठी रक्कम त्या ठिकाणी जमा झाली, उत्स्फूर्त लोकांनी आणून दिले, अत्यंत गोरगरीब म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ज्यांना त्या ठिकाणी रोजगारही उपलब्ध नाही त्यांनी मागं लागून, म्हणजे आमचे 100 तरी त्या ठिकाणी घ्या, आमचे 50 तरी घ्या, आम्हाला द्यायचे सरकारला, ही भूमिका त्या ठिकाणी तयार झाली, उदात्त अंतकरणानं तयार झाली आणि एक मोठा माहोल तयार होऊन त्या माध्यमातून लोकांनी एवढी मोठी रक्कम त्या ठिकाणी जमा केली. आजच्या दिवशी सन्माननीय आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे सहकार आणि परमंत्री बाळासाहेबजी पाटील यांच्याकडे आम्ही तो ह्याचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी आम्ही सुपूर्त केला आज आणि प्रचंड आनंद झाला. मी यानिमित्तानं एवढंच सांगेन की धामनेरनं वेगवेगळे आदर्श निर्माण केले, हाही एक नवा आदर्श त्या ठिकाणी घालून दिला. माझं आवाहन एवढंच असेल सगळ्या लोकांना, म्हणजे सातारा जिल्ह्यात असतील, जिल्ह्याच्या बाहेरचे असतील, की गावागावातून आपण आवाहन करा, लोकं द्यायला तयार आहेत, त्यांची इच्छा आहे, माझं काहीतरी सरकारला द्यायचं आहे, सरकारनं मला खूप दिलं आहे आत्तापर्यंत, सगळं सरकारच देते, आम्हालाही सरकारला काहीतरी द्यायचं आहे, अशी इच्छा लोकांची प्रचंड मनोवृत्ती आहे. परंतु कुणीतरी पुढं व्हा, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवाहन करा आणि गर्दी न करता फक्त कुठंतरी त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी त्या ठिकाणी आवाहन करून त्याची रक्कम जमा केली तर ती रक्कम त्या ठिकाणी ती यादी त्याचा डिमांड ड्राफ्ट पत्र सगळं त्या ठिकाणी शासनाला सुपूर्द केलं तर 1 ना 1 रुपया आम्ही ही सगळी रक्कम ग्रामपंचायतीकडे लोकवर्गणी म्हणून जमा करून घेतली आणि ग्रामपंचायतीच्या अकाउंटवरून त्या ठिकाणी हा DD काढला. म्हणजे पूर्ण पारदर्शीपणा त्याच्यामध्ये सगळे व्यवहार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. प्रत्येक व्यक्तीला 50 रुपयाची सुद्धा ग्रामपंचायतीची लोकवर्गणीची पावती त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे.
आणि तो निधी सबंध राज्य शासनाला जाईल. मी तर निश्चित आवाहन करेन की सबंध राज्यामधल्या साधारण 28-29 हजार ग्रामपंचायतीपैकी 10-15 हजार ग्रामपंचायतीने जरी अशा प्रकारचा कित्ता गिरवला आणि साधारण 1 लाख रुपयेपर्यंतच्या रकमा जरी त्या ठिकाणी देऊ शकले तरी कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी आपल्या सरकारला या निमित्तानं मिळतील. आणि तो निधी कोरोनाच्या या सगळ्या महामारीच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी, कारण हे संकट 1-2 दिवसाचं नाही, 2-3 महिन्यांचं नाही, लॉंग टर्म हा संकट आहे आणि त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी निश्चितपणे उपयोग होईल अशी माझ्या आपल्या सर्व त्या ठिकाणी बांधवांना, सर्व ग्रामवासियांना, सर्व ग्रामवैद्यांना माझी निश्चितपणे विनंती राहील. एवढंच मी सांगतो. नमस्कार.